कलाकार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका खास व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लग्नाचे व्लॉग्स तर तुम्ही पाहिलेच असतील आणि आय होप तुम्हाला ते सगळे व्लॉग्स खूप आवडले असतील. तर लग्नानंतर आता मी फिरायला चाललो आहे अंदमानला. सो आता मी T1 एअरपोर्टला आलो आहे. याआधी पण जेव्हा मी दिल्लीला प्रवास केलेला ना ऑफिसच्या कामानिमित्त, तेव्हा मी T1ला आलेली. सो इथलं बऱ्यापैकी आता माहिती आहे. T2 असतं तर थोडं टेन्शनवाला हे होतं की चेक इन कसं करायचं काय वगैरे. पण कालच वेब चेक इन केलं रात्री, लिंक आलेली त्याच्यावर. आणि आता लगेज बॅग वगैरे सगळं करून चेकिंग करून आतमध्ये जाऊ. आमची फ्लाईट जी आहे ती 10:40 आहे आणि इंडिगो आहे जी 2:15 पोचणार. आणि ही डायरेक्ट फ्लाईट आहे. ॲक्च्युली अंदमानला जायला आय थिंक इंडिगोज डायरेक्ट आहे. बाकीच्या ज्या फ्लाईट्स आहेत ना त्या सगळ्या म्हणजे हॉल्ट आहेत. सो आम्हाला तसं हॉल्ट नव्हतं घ्यायचं. हॉल्ट पण कुठे आहे, चेन्नई किंवा हैदराबाद असं होतं. पण त्या सगळ्यामध्ये ना पूर्ण दिवस जाणार होता, म्हणजे 2 तासाचा लेओवर वगैरे. आणि मग जर डिले झाली, हे झाली तर अजून खूप हॅक्टिक झालं असं. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण इंडिगोनेच जाऊया. येतानाची पण इंडिगोच आहे. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदमानचा प्रवास पाहायला मिळेल आणि मग बाकीचे सगळेच ब्लॉग्स येतील जे आम्ही अंदमान एक्सप्लोअर करू ते. आणि मी कुठल्या टूरसोबत चालली आहे किंवा मी कसं काय केलं हेही मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन. तर आता हे आपलं T1 एअरपोर्ट. चला पटापट आता ना बॅग्स आधी चेक करू. आत्ताच आम्ही जस्ट लगेज बॅगचं सिक्युरिटी चेक केलं आणि बॅग्स दिल्या. आणि ह्या मला आमचा बोर्डिंग पासही मिळाला आहे. नाव लेट्स गो. आणि हे आमचे पतिदेव. चला चला जाऊया जाऊया. तसं आम्ही फार लवकरच पोचलेलो त्यामुळे फार वेळ आहे आमच्याकडे थोडं एक्सप्लोअर वगैरे करायला. हे आकाशाचं, लास्ट टाइम मी गेलेली ना दिल्लीला तेव्हा आकाशाचं. सो इथे चेक इन केलं. आता इंडिगोचं आहे सो तिथे गेले. सो आत्ताच चेक इन वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही सँडविच ऑर्डर केलं आहे चिकनवाला आणि या कॅफेमधून केलं आहे सँडविच. बघूया आता कशी आहे टेस्ट. खूप भूक लागलेली कारण सकाळी ऑलमोस्ट 6 उठून फक्त चहा आणि बिस्किट्स वगैरे खाल्लेले. कारण सकाळी सकाळी तितकं खायला होत नाही आणि कुठे जायची एक्साइटमेंट असेल ना मग तर नाहीच होत. थोडीफार सर्दी झाली आहे. सो आता मी खाऊन घेतो. आणि आमचं जे फ्लाईट आहे ते ग्राउंड फ्लोअरलाच आहे 9 बोर्डिंग गेट. सो लगेच खाऊन आम्ही समोरच बसलो आहे तर मग लगेच जाता येईल. सो चला विमान आल्यावर भेटू. Two rounds.
जस्ट आम्ही उतरलो आहोत विमानातून आणि आपण आता आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे, म्हणजेच पोर्ट ब्लेअर. सो बॅग्स वगैरे कलेक्ट केल्या, आता जाऊया. ते टॅक्सीवाले असतील, सो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करून पुढचा जो डे रुटीन आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता आधी जेवायचं आहे, तसं फ्लाईटमध्ये खाल्लं आणि आधी पण आम्ही खाल्लं होतं सकाळी सँडविच. फ्लाईटमध्ये पण सँडविचच होतं, कॉर्नवालं आणि कॉफी घेतलेली. सो बऱ्यापैकी पोट तसं भरलेलं आहे, तरी पण उतरून म्हटलं लंच करूया कारण रात्री डिनरला लेट होऊ शकतो. सो बघूया कसं काय होत आहे. आणि फ्लाईटची जर्नी खूप छान झाली, म्हणजे इंडियाचं जे आपलं पार्ट आहे ते सोडल्यानंतर पूर्ण समुद्र समुद्र आणि समुद्र असं दिसत. आणि जसं जसं अंदमान जवळ आलं तसं जसे सगळे बेट जे दिसायला लागले ना, तो व्ह्यू खूप मेस्मरायझिंग होता. म्हणजे व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलाच असाल, म्हणून खूपच छान होता. सो चला आता जाऊया लवकर लवकर. फ्लाईट पण खूप लवकर आली, ॲक्च्युली 1:45 होतं पण 1:50 आम्ही लँड झालेलो. सो लेट्स गो नाव. सो ही आपली गाडी आहे, इथून आता आपण हॉटेलला जाणार आहोत. आणि हा एअरपोर्टचा परिसर आहे. तर आम्ही लंच केला. आमचं जे हॉटेल आहे ना ते पोर्ट ब्लेअरमध्येच आहे. एअरपोर्टपासून 10-15 मिनिट्सच्या अंतरावर होतं. गाडी घेण्यासाठी आली होती. हॉटेलचं नाव आहे हॉटेल पिजन नेस्ट. सो तिथेच आम्ही लंच केला, म्हणजे फ्राईड राईस वगैरे ऑर्डर केलेला आणि खाल्ला. आणि त्यानंतर आता आम्ही बीचवर आलो आहे. सो या बीचचं नाव पण मध्ये फोन आलेला त्यामुळे थोडं व्हिडिओ पुन्हा स्टार्ट केला. सो या बीचचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगते. आणि या बीचवरती पण बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत, पण आपण पुढच्या काही दिवसांमध्ये ॲक्टिव्हिटीज करणार आहोत म्हणून इथे काहीही करत नाही आहे. फक्त थोडा टाईम स्पेंड करणार आहोत. त्यानंतर आपण सेल्युलर जेल जे आहे, आपले स्वातंत्र्यवीर सावरकरच्या जेलमध्ये होते त्यांची जी काही गोष्ट आहे त्याचा लाईट आणि साऊंड शो आहे. सो त्याचं पण त्यांनी बुकिंग केलं आहे. 5:50 तो शो आहे. सो त्या शोच्यासाठी आपण निघणार आहोत. तर जरा बीच बघून घेऊ. हा बघा, सुंदर असा समुद्र किनारा आहे आणि बरेच वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे. आणि तिकडे असं डोंगर रांगा आहे आणि इथे ना स्टॉल्स आहे, इथे सिटिंग अरेंजमेंट आहे बसायला. ते आम्ही थोड्या वेळातच जाऊन बसू. आणि असे हार्ट शेपचे लाईटिंग्स केले आहेत सगळे. आणि तिकडे ना स्टॉल्स आहेत. सो आम्ही आता चहा कॉफी वगैरे काहीतरी केलो, बाकी तोपर्यंत तुम्ही इथे ॲक्टिव्हिटीज बघा. तिथे चेक इन करतात सेल्युलर जेलचं, टिकिट्स वगैरे दाखवून आम्ही पण आलो आहोत. लाईटिंग्स आहेत असे. आणि हा तिथला एरिया आहे, तिथेच आम्हाला ड्रॉप केलं त्यांनी. सो लेट्स गो इनसाईड. आमच्या टूर मॅनेजरने ना तिकीटचं बुकिंग केलेलं. सो आम्ही इथे आलो आहोत. थोड्याच वेळात मला वाटतं लाईट आणि साऊंड शो सुरू होईल. सो हे सेल्युलर जेल आहे, अजून बऱ्याच भरायच्या बाकी. तर थोडेसे गेम्स मी तुम्हाला दाखवेन, पूर्ण शो काही कवर करता येणार नाही.